नमस्कार मुलांनो, कसे आहात? मजेत ना? आज आपण कागदकाम अंतर्गत कागदी तिरंग्याचे ब्रेसलेट म्हणजेच ट्रायकलर ॲडजस्टेबल बँड बनवणार आहोत. चला तर मग पाहूया. सहज सोप्या पद्धतीचे हे ब्रेसलेट फक्त आणि फक्त घडीकामातून. चला तर मग करूया सुरुवात. साहित्य: पांढरा, हिरवा आणि भगव्या रंगाचा रंगीत कागद, स्केचपेन आणि पट्टी आणि कात्री. रंगीत कागद घोटीव घेतला तरी चालेल किंवा दोन्ही बाजूकडचाही घेतला तरी चालेल. कागद घेतला भगव्या रंगाचा, त्याला आपण अंदाजे लांब पट्टी काढून घ्यायची आहे. मी इथं 4.5 इंच लांबीची पट्टी घेतलेली आहे, त्याला आता आपण कट करूया. आपल्या आता अशा प्रकाराची आणखीन एक पट्टी काट करून घ्यायची आहे, म्हणजे भगव्या रंगाच्या दोन पट्ट्या इथं आपल्याला मिळणार आहे. भगव्या रंगाच्या पट्ट्यांप्रमाणेच आपल्याला हिरव्या आणि पांढऱ्या प्रत्येक रंगाचे दोन दोन पट्ट्या घ्यायच्या आहे. त्यातील आता एक पट्टी घेतली, त्याला आडवी करून बरोबर मध्यावून जरासं पुढंपर्यंत आपल्याला घडी घालून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं पहा, अर्ध्याच्या पुढं घेतलेली आहे. त्याच्या दुसऱ्या विरुद्ध बाजूचे पण घडी घालताना एकावर एक आपली राहील अशा पद्धतीनं पूर्ण घडी घालून घ्यायची, जेणेकरून आधीची घडी ही आतल्या बाजूला गेलेली राहील. आणखीन एकदा घडी घालून पाहूया. अर्ध्याहून पुढे घडी घातली, दुसरी बाजू त्याच्यावरती घडी घातली, आणि अशा पद्धतीनं आपल्याला प्रत्येक रंगाच्या ज्या दोन दोन पट्ट्या केलेल्या आहेत त्याच्या दोन दोन पट्ट्या अशाच घड्या घालून कंप्लीट करून घ्यायच्या आहेत. अशा आता आपण एका रंगाच्या दोन पट्ट्या घेतल्या, हिरव्या रंगाची पट्टी, त्याच्यावरती ही दुसऱ्या हिरव्या रंगाची पट्टी अधिक चिन्हाच्या प्रमाणे ठेवायची, थोडं थोडं अंतर फक्त बाहेर. मग जी पट्टी खालच्या बाजूला आहे त्या खालच्या बाजूची पट्टी पुढची बाजू ही त्यावर दुमडून घ्यायची अशा पद्धतीनं, आणि तीच पट्टी राहिलेली बाजूसुद्धा आडवी दुमडून घ्यायची. दुमडून घेतल्यानंतर हा जो जादाचा भाग आहे तो कट करायचा बरोबर काठावर घेऊन. आता आपला वरच्या बाजून राहिलेला भाग दुमडून घ्यायचा. तर ही बाजू आपली मोठी झालेली आहे, थोडंसं अंतर ठेवून आपल्याला तो सुद्धा कट करून घ्यायचा आहे. ही बाजू अशा पद्धतीनं कट करून घेतलं, आता त्याला एकदा दुमडलं. आता दुसऱ्यांदा दुमडताना याच्याबरोबर मधोवरती आपल्याला हा जी पोकळ बाजू दिसते त्यातून हा घडीचा कागद आपल्याला आतल्या बाजूला सरकवायचा आहे, जेणेकरून तो त्या बाजूनं बाहेर येणार आहे आपला कागद. पहा अशा पद्धतीनं तो तिकडून आपला कागद बाहेर आलेला आहे, त्याला ओढून घेऊन आपल्याला घट्टपणे चौकून आपला तयार होणार आहे. याला घडीकाम फेविकॉलची सुद्धा गरज लागलेली नाही आहे, फक्त घडीकामातून तयार झाला. उरलेला जादाचा भाग आपण कट केला आणि अशा पद्धतीने आपल्याला हा चौकून मिळालेला आहे हिरव्या रंगाचा. आणि हा हिरव्या रंगाप्रमाणेच आपल्याला भगव्याची पण पट्टी करायची आहे. एक तर पुन्हा एकदा बघूया. एकावर एक ठेवलं, खालील बाजूचा भाग घडी घातली, तीच पट्टी उलट्या पद्धतीने त्याच्यावरती घडी घालून जादाचा भाग आपण कट करून टाकणार आहोत. वरच्या बाजूला जी आहे त्याला घडी घातली, खालच्या बाजूचा पण जादाचा भाग आपण थोडासा ठेवून कट करणार आहोत. त्याला देखील घडी घालून घेतल्यानंतर पोकळ भागातून आपल्याला त्याला आतल्या बाजूला सरकवायचं आहे. आणि या भगव्या पट्टीप्रमाणेच आपल्याला पांढऱ्या दोन पट्ट्यांचा पण असा चौकोन बनवून घ्यायचा. हा घट्ट पद्धतीने झालेला आहे, उरलेला जादाचा भाग आपण कट केला आणि आपण पांढरी रंगाची पण तशाच पद्धतीने करून घेतलेली आहे. हिरवा, भगवा आणि पांढरा तीन रंगाचे इथं चौकोन तयार करून घेतलेले आहे. ज्या लांबीचा आपण 4.5 इंचाचा घेतला होता कागद, तेवढ्याच लांबीचा आणखीन एक पांढरी पट्टी घ्यायची, परंतु ही पट्टी थोडीशी लांब घ्यायची आणि त्याला देखील मग अशा पद्धतीनं घड्या घालून घ्यायच्या आहेत. रंगीत कागद जर तुम्ही घोटीव घेतला तर चौकोन करताना त्याची
पांढऱ्या बाजू आतल्या बाजूला जाईल आणि रंगीत बाजू वर राहील अशा पद्धतीनं घड्या घालायच्या आहेत. हा आपण लांब पट्टी तयार केलेली आहे जो आपल्याला बेल्टचा उपयोग करून करणार आहोत. हा आपला बेल्ट तयार झाला. आता एक चौकोन आपण पहिल्यांदा भगवा घेणार, त्याच्या बरोबर मधून आपल्याला त्याला आरपार जाणार आहे तो आपला कागद. अशा पद्धतीने पहा आतल्या बाजूला त्याला सरकवून घ्यायचं. भगवा पांढरा रंग हा मधोम असतो तिरंग्यामध्ये, म्हणून तो भाग आता आपण घेतला. त्याला सुद्धा आपण अशा पद्धतीनं त्याचं चौकोन जो तयार झालेला आहे त्याच्यातून आपले हे आतल्या बाजूला सरकपट्टी तयार झाली. आता हिरवा लावून रंग लावून घेतला, त्याला सुद्धा आपण सरकून घेऊ. जवळजवळ हे तिन्ही रंग घेतलेले आहेत, बरोबर मध्यावर आपल्याला हे तिन्ही चौकून घ्यायचे आहेत. पांढऱ्या पट्टीवरती अशोक चक्र आपण काढणार आहोत. गोल मधोमध टिंब आणि कडेनं रेषा. ह्या ब्रेसलेटची पट्टी ही मोठी झाली असेल तर कडेनं आपल्याला कट करून आपल्याला हवे तितक्या साईजचं करून घ्यायचं. आता त्याच्या एका कोपऱ्यावरती आपल्याला त्रिकोणी कट करायचे आहे, जेणेकरून त्याला आपल्याला एका ते घुसवताना सोपं जाईल. आणि त्या समोरील पोकळ बाजूमध्ये जो बरोबर आपल्याला काय करायचे आहे, आतल्या बाजूला त्याला सरकवायचे आहे. झालं असं आपल्याला ॲडजस्टेबल झालेलं आहे. आपण आपल्या पाहिजे त्या पद्धतीनं हाताच्या मापाला त्याला पुढं मागं ढकलून करू शकतो. आता मी हातात घालून दाखवते. पहा मी माझ्या हाताच्या मापाला त्याला आता ॲडजस्ट करणार आहे. तर अशा पद्धतीनं आपलं छानसं सुंदर असं हँड ब्रेसलेट तयार झालेलं आहे. मी माझ्या हाताच्या साईजने त्याला ॲडजस्ट करून घेतलेलं आहे. आणि हा तिरंगाचं ब्रेसलेट तुम्ही झेंडाबंधनला आरामात वापरू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे वापरून झाल्यावर ह्याला सांभाळून ठेवायचं. तर चला मग राष्ट्रीय सणाला रिस्ट बँड बनवूया आणि स्वनिर्मितीचा आनंद घेऊया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.